नमस्कार, मी स्वाती, स्वातीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण मटण सूप कसं बनवायचं ते पाहूयात। तर या ठिकाणी मी 1/2 किलो मटण घेतलेलं आहे। मटण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि हवं तसं कट करून घ्या। तुम्ही फक्त हाडकाचं मटण किंवा बोनलेस कुठलंही वापरलं तरी चालेल। मटण स्वच्छ केल्यानंतर यावर 1/2 लिंबू पिळून घ्यायचं आहे। आपण 1-15 मिनटासाठी आपण हे मॅरिनेट करून घेणार आहे। तर लिंबाऐवजी तुम्ही 2 ते 3 चमचे दह्याचा वापर केलात तरी चालेल। या ठिकाणी लिंबू पिळल्यानंतर यावर आपल्याला 1 छोटा चमचा मीठ घालायचं आहे। त्यानंतर 1/2 चमचाभर हळद घालायची आहे। 10 ते 15 मिनटं मॅरिनेट केल्यामुळे ह्या मटणाला टेस्ट खूप छान येतो। खूप जास्त नाही, पण 1-15 मिनटं आपण हे मॅरिनेट करून घेऊयात। यावर आता 1/2 चमचाभर काळी मिरी पूड घालायची आहे। आपण कुठलंही सूप बनवताना काळी मिरी पूड वापरतो, त्याने टेस्ट खूप छान येतो। त्यानंतर इथे मी 2 चमचे आलं, लसूण आणि सुक्कं खोबरं वाटून घेतलेलं होतं एकत्रित, ते घातलेलं आहे। आलं लसूण पेस्ट फक्त वापरलीत तरी चालेल, पण मी थोडंसं खोबऱ्याचा वापरसुद्धा केलेला आहे। हे मिक्स एकत्रित वाटून घेतलं आहे। त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। सगळं व्यवस्थित घालून झाल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे। हळद मीठ लावल्यामुळे ह्याला छान टेस्ट येतो आणि मस्त मुरल्यानंतर चवही वाढते। तर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवून 1-15 मिनटासाठी आपण हे असंच बाजूला ठेवून देऊयात। 15 मिनटानंतर तुम्ही बघू शकता ह्याला पाणी वगैरे सुटलेलं नाही आहे, छान मॅरिनेट झालेलं आहे। तर आता आपण हे कुकरमध्ये शिजवायला घेणार आहे। कुकरऐवजी तुम्ही कढई किंवा पातेल्यामध्ये जरी बनवलं तरी चालेल। कढई किंवा पातेल्यामध्ये शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो, कुकरमध्ये जरा लवकर शिजलं जाईल। कुकरमध्ये फोडणीसाठी तेल गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी बारीक चिरलेला कांदा, 2 तेजपानं, थोडासा दालचिनीचा तुकडा, 1-3 ते 4 लवंगा घ्यायचे आहेत आणि थोडंसं जिरं घेतलेलं आहे। सुरुवातीला तेल गरम झालं की तेलामध्ये दालचिनी आणि तमालपत्र घालून घ्या आणि त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा छान परतू द्यायचा आहे। कांदा परतला की ह्यात लगेच जिरं आणि लवंग घालून घ्यायचे आहे। सुरुवातीला जिरं आणि लवंग घातली तर करपली जाते, त्यामुळे थोडीशी नंतर घालायची। ह्याचा फ्लेवर मटणामध्ये खूप छान येतो। त्यानंतर मॅरिनेट केलेलं सगळं मटण ह्यात घालून घ्यायचं आहे। मटण घातल्यानंतर मटण तेलावरती 1-2 ते 3 मिनटं छान परतवून घ्यायचं आहे। मटणामध्ये थोडासा उग्र वास असतो, तर तेलावर परतल्यामुळे हा वास कमी होतो आणि ह्याचा टेस्ट जो आहे तो छान येतो। 1-2 मिनटं तेलावरती छान परतून घ्यायचं आहे। ह्यात मी आणखी थोडंसं मीठ घालणार आहे, कारण आपण 1 छोटा चमचा मीठ घातलं होतं, पण हे थोडंसं आळणी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मी आणखी थोडंसं मीठ घातलं आहे। तर तुम्ही ह्यात पाण्याचा वापर किती करणार आहेत त्या अंदाजाने मीठ वापरा। 1-2 मिनटं तेलावरती परतल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला हे पुन्हा 2-3 मिनटं वाफ काढून घ्यायचे आहे। 2-3 मिनटामध्ये ह्यात थोडंसं मिठामुळे पाणी सुटलं जातं। पुन्हा हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्यात आता गरम पाणी घालायचं आहे। तर पाणी खूप जास्त घालू नका, कारण मटण शिजल्यानंतरसुद्धा आपण वरून पाणी गरम पाणी घालून ह्यात ॲडजस्ट करू शकतो। खूप जास्त जर पाणी झालं तर ओतू जाण्याची शक्यता असते, त्यामुळे मटण शिजून आणखी थोडंसं एक्स्ट्रा पाणी राहील एवढंच पाणी ह्यात घाला। त्यानंतर झाकण बंद करून ह्याच्या 1-4 ते 5 शिट्ट्या काढून घेतल्या आहेत। बघा, छान मटण शिजलेलं आहे, मस्त असं हे सूप तयार आहे। मटण उकड किंवा सूप सेम याच पद्धतीने बनवा, खूप छान होतं। भाजीसाठीसुद्धा तुम्ही अशा प्रकारे मटणाची उकड काढून घेतलीत तरी चालेल। इथे मस्त असं आपलं हे सूप तयार आहे। वरून थोडीशी कोथिंबीर घाला आणि मस्त गरमागरम सर्व्ह करा। खूप छान असं हे सूप तयार आहे, नक्की ट्राय करा। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। स्वातीज किचनला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।